राजकीय वाद किती असले तरी रक्ताचं नातं तुटत नाही असं म्हणतात. पवार कुटुंबियांकडे पाहून तसाच काहीसा प्रत्यय येतोय. सुप्रिया सुळेंनी मुंबईमध्ये काल एक महत्वाचं विधान केलं. अजित पवार मुख्यमंत्री झाले तर पहिला हार मी घालेन, बहीण म्हणून माझा पहिला हक्क आहे असं सुळे म्हणाले. त्यांच्या या विधानावर मंत्री छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहू. काँग्रेस मुक्त भारत कसा, देवेंद्रजींचे आभार माना. ते काय म्हणाले, 2024 मध्ये मी 5 वर्षासाठी अजित पवारांना मुख्यमंत्री करणार. अरे स्वागत करायला राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि मी स्वतः पहिला अर्ज दादाला घालायला जाईल. का नाही जाणार भाऊ, पहिला माझा आहे, नंतर त्यांचा हक्क आहे, पहिला हक्क माझा आहे, हार तर मीच पहिला घालणार. अजित दादा मुख्यमंत्री झाले तर मी पहिल्यांदा हार घाले, हार त्यांना घालणार आहे. आता सुप्रियाताई सुद्धा मला बहिणीसारख्या किंवा मुलीसारख्या, त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करणं हे आमच्या सगळ्यांचं काम आहे आणि आम्ही ते करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.